पूजान प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आलाय यानुसार पूजानं आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली असा दावा तिच्या मित्रांनी केलाय सोबत राहणाऱ्या दोघांनी पोलिसांकडे याबद्दल जबाब दिलाय त्यामुळे या त्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे पण त्याचवेळी पूजा राहत असलेल्या रूममध्ये दारूच्या बाटल्याही सापडल्याची चर्चा आहे आणि पुणे पोलिसांनी अरुण राठोड आणि विलास चव्हाण या दोघांचे जबाब नोंदवलेत पूजा चव्हाणच्या आई वडिलांचेही जबाब नोंदवले गेलेत या सगळ्या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत आहेत तर पूजा चव्हाण प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केलं पूजा चव्हाण संजय राठोड हे शिवसेनेच्या व्यवस्थित केली जाईल आणि जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल आणि त्याच्यात त्याच्यामध्ये ज्यांच्यावरती कारवाईची गरज असेल ती कारवाई, कारवाई होईल का खुलासा गरज नाही असा प्रश्न असं आहे की मी जसं तुम्हाला म्हटलं की याबद्दल सखोल चौकशी केली जाईल पण गेले काही दिवस काही महिने काही वेळेला असं आपल्या लक्षात आलेलं आहे की आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न हा केला जातोय तर असाही प्रयत्न होता कामाने आणि त्याचबरोबर सत्य लपवण्याचा प्रयत्न होणार नाही त्याच्यामध्ये जे काही सत्य असेल ते पूर्ण चौकशी करून आता महिला आयोगानं महाराष्ट्र सरकारला या प्रकरणी नोटीस पाठवली आहे पुणे पोलिस आयुक्तांना सुद्धा नोटीस पाठवलेली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी राज्यातल्या पूजा चव्हाण या मुलीच्या आत्महत्ये प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे दुसरीकडे दिवसभरात पूजाच्या आत्महत्या प्रकरणावर अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा मात्र पूजा चव्हाण आणि तिचा सोशल मीडिया यावरती सुद्धा एक नजर आपण टाकतोय कारण पूजा गेल्या काही वर्षापासून फेसबुक इंस्टाग्राम आणि टिकटॉक अशा सोशल नेटवर्किंग साईट्सवर अत्यंत ऍक्टिव्ह असल्याचं दिसून आलं यामध्ये तिनं केलेल्या फोटो सेशन मधले अनेक फोटोज आहेत व्हिडिओज आहेत तर सोबतच काही नेत्यांसोबतचे फोटो सुद्धा तिनं आपल्या अकाउंटवरून पोस्ट केलेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षानं सुद्धा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर बोलणं टाळलं जयंत पाटील यांनी मला याबाबत या वस्तुस्थिती काय आहे हे माहीत नसल्याचं म्हटलं तर सुनील केदारांनी भाजप या प्रकरणाचं राजकारण करत असल्याची टीका केली आणि बाळासाहेब थोरात यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चौकशीनंतर तथ्य समोर येईल असं म्हटलंय मला माहीत नाही की वस्तुस्थिती काय आहे आणि त्यांचं नाव डायरेक्ट घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण काही पुरावा नसल्याशिवाय पुरावा असल्याशिवाय असं एखाद्या व्यक्तीला आता मागे एक दोन वेळा आपण बघितलं की बदनामी करण्याची लगेच व्यवस्था होते त्यामुळं वस्तुस्थिती काय आहे याचा पोलीस अभ्यास करतील असं मला वाटतं भाजपकडे करत असताना समजा राजकारणच करतो म्हटलं तर मग मला पुष्कळ दूरपर्यंत जावं लागेल त्याच्यामध्ये मग मध्य प्रदेश उत्तर प्रदेश मला आली वेळ तर त्या ठिकाणी असलेला क जम्मू काश्मीर इथपर्यंत मला जावं लागेल आणि वेळपासून की त्या ठिकाणं भा भारतीय जनता पार्टीचे एक आमदार तदम नावाचे मुंबईतले आहेत तिथपर्यंत जावं लागेल पण मला त्याच्यात जायचं नाही कॉन्ट्रवर्सी मी एवढं सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व आहे ते त्याची पूर्ण माहिती घेऊन शहानीशिन योग्य त्या ठिकाणी आपल्या पुढे याच्यामध्ये एवढं नाव येतं तर चौकशी काहीतरी होईलच ना तर चौकशी होईल तेव्हा सिद्ध होईल त्यावर आता मी काही बोलणं योग्य नाही